नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि दुसरा सोमवार आलेला आहे श्रावणातला, आणि दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे, आणि दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ ही व्हायची असते, त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. शंकराला पांढरा रंग प्रिय म्हणून पांढरी साडी नेसून पूजेचे तबक घेऊन सुवासिनीची पावले शिवालयाकडे वळू लागतात. पूर्वीच्या काळी घरकामातून नववधूला फुरसत नसायची, त्यामुळे शिवामूठ ही संधी असायची शंकराला जायची आणि व्हायची. आनंदी मनाने शिवालयाच्या पिंडीवर इवल्या इवल्या शुभ्र तिळाची मूठ अलगत सोडायची आणि पुन्हा शिवमंत्र ओठी यायचं. ओम नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय संभवे. आणि दुसरी शिवामूठ तिळाची हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की नाही. पूर्वी मनात येते की कारण वडीलधारी सांगतील त्या मनापासून करायचे, हा संस्कार न कळत मनावर रुजत आहे. मात्र नव्या युगातील स्त्री आता परंपरे रीतीकडे जास्त लक्ष देत नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पारक करते. या प्रथांशी असलेला तीळ मात्र संबंध ही मंगलाक मोलाचा वाटू लागतो. तीळ म्हणजे मूळ भारतीय तेलवर्णीय वनस्पती. याची फुले पाने शेंगा लहानसर अगदी निकस रेताड जमिनीमध्ये येते. पाण्यावर येणाऱ्या पिकाचे तेल मात्र खास आहे. देवकार्यात नंदादीप समयी पंथी यातील शांत सौम्यासाठी तिळाचा तेलाचा वापर केला जातो. त्याने वातीला काजळी धरत नाही. धार्मिक कार्यात श्राद्ध पक्षात काळे तीळ पांढरे तीळ वापरले जातात. आयुर्वेदिक तिळाचा वापर वात प्रिकार सांधेदुखी स्थूलता कमी करण्यासाठी असते, स्मरणशक्ती दृष्टी सुधारण्यासाठी असते असे सांगितलेले. तिळाचे लाडू करून खातात. संक्रांतीला तीळ वापरतात, म्हणजे तीळ हे शुभ असते म्हणून ते तिळाचा जास्त वापर केला जातो. आणि भोगीला तीळ लावून भाकरी केली जाते, तीळ घालून भाजी केली जाते. खूप ह्या तिळाचा वापर केला जातो. आणि समुद्रमंथनानंतर बाहेर पडलेले वीस शंकराने प्राशन केले आणि मनुष्य जीवाला धोका टाळला. त्याचे हेरू न फेडण्यासाठी श्रावण सोमवारी ही तिळाची स्नेहयुक्त शिवामूठ प्रतीक रूपाने वाहिले जाते. प्रपंचातील अडचणींना स्नेहभावेने सामोरे जायचे हा संदेश देऊन दुसऱ्या तिळाच्या शिवामूठीत आपण करूया. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करतात. या निमित्ताने सोमवारी महादेवाची पूजा केली जाते, शिवामूठ वाहिली जाते, असे हे महिलांनी करतात. मंदिरात जाऊन आपण शिवामूठ वाहिले, बेल फूल पान आणि खूप सुंदर वाटतं आणि मन एकदम पवित्र होतं. आणि बेलाचे पान वगैरे जप रुद्राक्षाची माळ खूप असं साध्या पद्धतीने केले तरी पण ती आपल्याला भावते. खूप असं छान असं सोमवार दर सोमवारी अगदी शुद्ध पांढरी साडी नेसून वगैरे जातात, खूप सुंदर वाटतं बघा.